आणि काही लोकांना बोलताना भानच राहत नाही, कळतच नाही ते आपली स्तुती करतेत का आपल्याला नावं ठेवतेत. काय झालं, एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं आणि एक आजी माझ्याकडे आली, मला म्हटली महाराज चांगलं कीर्तन केलं तुम्ही. महाराज मला चार पोर आहेत म्हटली. एका पोराचं मला लई वाईट वाटतंय म्हटली. महाराज पहिले पोरग माझं डॉक्टर आहे, चांगलं पैसे कमवत आहे शहराच्या ठिकाणी, मस्त आहे, त्यानं स्वतःचा दवाखाना टाकलाय. दुसरं पोरग माझं इंजिनियर आहे, त्याचं बी बरं आहे म्हटली महाराज. तिसरा वकील आहे म्हटली, त्याचं बरं आहे शहरात, त्याचं बंगला आहे आपलं, राहतोय चांगला. पण महाराज चौथं पोरग आहे ना महाराज, निव्वळ कामातून गेलं, बिघडून गेलं निव्वळ, काही काम करत नाही. मी म्हटलं मावशी चौथं बिघडून गेलं काय करतंय नेमकं चौथं? काय नाही महाराज म्हणले, तू यासारखं जर बोंबलं थिंडतंय गावोगाव. हा महाराज काय बोलतील, म्हणजे यांना बोलताना भानच राहत ना, बरं याच्या पोटामध्ये मळ असतंय असं बी काय नाही बरं का, पण सहज काहीतरी बोलून निघून जाते. तो एकदा मी कीर्तनाला गेलो महाराज, माझं कीर्तन रंगात आलं महाराज. मी उड्यावर मारायला लावायचो टाळकऱ्यांना, हे उड्या मारायच्या जोशामध्ये. त्यावेळेला एक महाराज बाई कीर्तनात रडायला लागली, माझं लक्ष त्या बाईकडे गेलं. मी म्हणलं का रडत असेल कीर्तनात? महाराज कीर्तन झाल्यानंतर मी त्या मावशीला विचारलं, मावशी कीर्तन चांगलं रंगात आलं होतं, हां रडण्यासारखा प्रसंगही मी नव्हता कीर्तनामध्ये, हां मग तुम्ही रडत का होत्या? ती मावशी मला म्हटली, महाराज काय सांगू तुम्हाला, हो मागच्या 15 दिवसाखाली माझं बोकड मिळलंय म्हटली, माझं आवडतं बोकड, माझा त्या बोकडावर लय जीव होता, मला त्याची आठवण कीर्तनामध्ये आली. हां म्हटलं, मावशी तुम्हाला त्या बोकडाची आठवण कीर्तनामध्ये कसं काय आली? म्हटली, महाराज तुझ्याकडं बघून मला आठवण आली. म्हटलं, माझ्याकडं बघून कसं काय? माझं बोकड दिसायला तुझ्यासारखंच होतं बघ, सड पातळ होतं, तुझ्यासारखी दाढी होती. महाराज मी तवापासून दाढी ठेवूनच बंद केलं. हो त्यांच्या पोटामध्ये मळ असतंय असं काही नाही बरं का महाराज, पण ते बोलताना भान हरपून जाणार असा एक वर्ग, बोलता बोलता काही बोलून जाणार महाराज. काही काही लोकांना बोलताना शिव्या हसाडायची सवय असते, सहज बोलताना शिव्या, बोलता बोलता 2-4 शिव्या देऊन जाणार. मला एका दिवशी फोन आला आणि तिकडून फोन केला, त्यानं फोन केला, म्हटलं हॅलो कोण आहे? आता आम्ही इकडं आमची वारकऱ्याची पद्धत असते, फोन आले की रामकृष्ण हरी म्हणायचं. मी आपलं फोन उचलला आणि रामकृष्ण हरी म्हटलो. ते म्हणलं त्याच्या आईला महाराजालाच फोन लागला काय की काय म्हणून. हा वर्ग आहे ना महाराज, यांचं अंतकरण घाण असतं असं मला म्हणत नाही, बोलता बोलता त्यांच्याकडून. म्हणून महाराज म्हणतात बोलताना कसं बोललं पाहिजे. तैसे साच आणि मवाळ मिथुले परिरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज संतांच्या मुखावाटी आले, मुखावाटी